नमस्ते, कायद्याचा अभ्यास संदीप चन्ने या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहत आहोत एमपीएससी राज्य सेवा पूर्वसाठी जी बुकलिस्ट आहे, पुस्तक सूची जी आहे ती पाहण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाबद्दल सर्व माहिती पाहिलेली आहे की इतिहास या विषयासाठी कोणती पुस्तकं आपण वाचली पाहिजेत। दुसरा जो विषय आहे राज्यशास्त्र, पहा कोणत्याही विषय वाचण्याच्या अगोदर पहिल्यांदा हे सिम्प्लिफाईड विश्लेषण जे आहे याच्यामध्ये कोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत ते आधी पाहून घ्या आणि त्यानंतरच ते पुस्तक वाचायला सुरुवात करा। राज्यशास्त्रासाठी रंजन कोळंबे सर किंवा युनिकचा पार्ट वन आहे, पहा राज्यशास्त्रासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा युनिकचं पार्ट वन आहे। हे बघा, हे युनिकचं पार्ट वन आहे, हे डिटेल स्वरूपामध्ये दिलेलं आहे राज्यशास्त्रासाठी, किंवा आपल्याला त्या याच्यामध्ये राज्यशास्त्रामध्येच रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक आहे भारतीय राज्यघटना आणि प्रशासन। हे पुस्तक सुद्धा डिटेल स्वरूपामध्ये आहे आणि पंचायतराज नावाचा जो भाग आहे राज्यशास्त्रातील तो यामध्ये कव्हर करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। म्हणजे किशोर लवटे सरांचं ते पुस्तक वाचण्यापेक्षा याच्यामध्ये जे कव्हर करण्यात आलेले पंचायतराजविषयी ते तुम्ही वाचू शकता। त्यानंतर इंडियन पॉलिटिक्सचं लक्ष्मीकांतचं के सागर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। इंग्रजीमध्ये जे लक्ष्मीकांत नावाचं पुस्तक आहे ते केसागर प्रकाशनानं हे इंडियन पॉलिटी प्रकाशित केले आहे। पुस्तकाची किंमत जी आहे ती 775 रुपये आहे। हे पुस्तक आत्ताच वाचायचं नाही आहे, पूर्वपरीक्षेसाठी वाचायचं नाही आहे, तर मुख्य परीक्षेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। ते फक्त राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी किंवा आपला एएसओ जे आहे असिस्टंट एएसओ जे आहे त्यासाठी आपण हे पुस्तक वाचणे आवश्यक। सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण एएसओ असं म्हणतो त्या एएसओच्या मुख्य परीक्षेसाठी मात्र लक्ष्मीकांतचं ते पुस्तक वाचणे आवश्यक आहे। पंचायतराजचं हे पुस्तक आहे, परंतु हे पुस्तक आपल्याला आता पूर्व परीक्षेसाठी वाचणे अपेक्षित नाही। किशोर लवटे सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्याऐवजी आपण रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये हा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर पहा आपले संविधान अभयसिंह मोहिते पाटील यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, हे कलरफुल पुस्तक आहे, तुम्ही पाहिलं असेल। आणि याच्यामध्ये आयोगाचे कोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत ते दाखवण्यात आलेलं आहे, दिलेलं आहे संकीर्ण व आयोगाचे प्रश्न। तर या ठिकाणी हे राज्यशास्त्राचं आता निघालेलं नवीन पुस्तक आहे, थर्ड एडिशन आहे ही। अभयसिंह अर्जुनराव मोहिते सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि विवेक विठ्ठल काळे, तर ज्यांना म्हणजे कोणतंही एकच पुस्तक वापरा राज्यशास्त्रासाठी, रंजन कोळंबे सरांचं घ्या किंवा युनिकचं पार्ट वन घ्या किंवा आपले संविधान अभयसिंह मोहिते पाटील सरांचं हे पुस्तक सुद्धा समजण्यास अत्यंत सोपं आहे। आणि ज्या वेळेस एसटीआयच्या परीक्षेसाठी मात्र हे राज्यशास्त्राचं पुस्तक वाचावं लागेल, म्हणजे याच्यामध्ये ते आपलं हे अशा पद्धतीने दिलेलं असतं, त्याच्यामध्ये डायग्राम काढून दिलेलं आहे। हे राज्यशास्त्राचं जुनं पुस्तक आहे, हे आपल्याला पूर्वला पूर्वपरीक्षा एमपीएससीला नाही वाचलं तरी चालेल, परंतु एसटीआयच्या पूर्वपरीक्षेसाठी वाचावं लागेल। त्याची वेगळी बुक लिस्ट मी देण्याचा प्रयत्न करणार आहे एसटीआय आपल्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी। त्यानंतर भूगोल, भूगोलासाठी भूगोल या विषयासाठी सुमंत सोळंके सरांचं हे पुस्तक आहे, ते आयएफएस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये भारतात तिसरे होते। आणि हे सरांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे याच्यामध्ये प्राकृतिक पर्यावरणीय सुदूर संवेदना आणि भारतासह महाराष्ट्र कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे पुस्तक भूगोलासाठी चांगलं आहे आणि महाराष्ट्रावर फक्त दोन तीन प्रश्न असतात पूर्व परीक्षेमध्ये, त्याच्यामध्ये मागील प्रश्न जर तुम्ही पाहिले आणि ते जर वाचून काढले तर त्याच्यामधूनच तुमचं ते प्रश्न सुटेल। आणि त्यासाठी अजून एक
की जगाचा भूगोलासाठी 11वीचे जुने पुस्तक आहे ते आणि नवीन 7व्या वर्गाचा जो पुस्तक आहे 11वीचं जुना पुस्तक भूगोलासाठी जगाचा आणि नवीन 7व्या वर्गाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये 32 33 आणि 34 पेज नंबर महत्त्वाचा आहे। तर भारताच्या भूगोलासाठी 10व्या वर्गाचा जुना पुस्तक तसेच जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहे ते सर्वच्या सर्व भूगोलासाठी तुम्हाला वाचावे लागतील। तर भूगोल जो आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स पडण्यासाठी उपयुक्त ठरेल। ऑक्सफर्डचा जो शालेय ॲटलास आहे तो वापरायला पाहिजे। त्याच्यानंतरचा जो विषय आहे पर्यावरण, पर्यावरणाचा जो भाग आहे तो कव्हर करण्याकरता तुषार घोरपडे सरांचे पुस्तक आहे पर्यावरण परिस्थितिकी, याच्यामधून पर्यावरणाचा जो सेक्शन आहे तो आपला कव्हर होतो। कमीत कमी पुस्तक घ्या आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा। त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे विज्ञान, विज्ञानावरती साधारणतः 20 ते 22 प्रश्न असतात, फक्त एक वेळ 28 प्रश्न आले होते। त्याच्यामधून लुसेंट जे आहे त्याच्यामधील जेवढा विज्ञानाचा भाग आहे तेवढा जर आपण वाचला आणि स्टेट बोर्ड अधिक डॉक्टर भस्के सरांचे पुस्तक आहे विज्ञानासाठी, हे बघा हे पुस्तक आहे। आता याची नवीन आवृत्ती आलेली असेल सामान्य विज्ञान डॉक्टर, हे बघा सचिन भस्के सर डॉक्टर आहेत स्वतः, यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। हे देखील याच्यामध्ये डायग्राम देऊन अशा प्रकारच्या म्हणजे समजण्यासाठी विद्यार्थ्याला सोपं जावं अशा रीतीने हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे सामान्य विज्ञानासाठी। किंवा आणि विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास नावाचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे। तर कोणतंही एकच पुस्तक वापरा, म्हणजे सचिन भस्के सरांचं जर पुस्तक घेतलं तर रंजन कोळंबे सरांचं घेऊ नका आणि रंजन कोळंबे सरांचं जर पुस्तक घेतलं तर सचिन भस्के सरांचं घेऊ नका। दोन्ही पैकी कोणतंही एक पुस्तक वापरा विज्ञानासाठी। आणि स्टेट बोर्ड जे आहे त्या स्टेट बोर्डचं सर्व पुस्तक विज्ञानाविषयीचे जेवढे आहेत तेवढे तुम्ही नीट वाचून काढा। त्याच्यानंतर अर्थशास्त्र, अर्थशास्त्रासाठी भारतीय अर्थव्यवस्था नावाचं रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आता आलेलं, पुस्तकाची जी किंमत आहे 320 रुपये पुस्तकाची किंमत आहे, अर्थशास्त्रासाठी सर्वोत्तम पुस्तक आहे आणि चांगलं पुस्तक आहे। याच्यामधून शाश्वत विकास म्हणजे अर्थशास्त्राचा आपण अभ्यास करत असताना शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशकता, लोकसंख्या आणि सामाजिक क्षेत्रातील जे उपक्रम आहेत म्हणजे योजना ज्याला आपण म्हणता येईल त्यासंबंधीच्या अर्थशास्त्रामध्ये जो भाग आहे तो कव्हर होतो। शासकीय योजना याच्यासंबंधी अनेक पुस्तकं आहेत परंतु त्यासंबंधित एक पुस्तक आहे याच्यामध्ये देखील शासकीय योजनेच्या म्हणजे प्राध्यापक संजय खंडारे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पंचायतराज संस्थाने विकासाची योजना, याच्यामधून फक्त विकासाच्या ज्या योजना आहेत तेवढ्या वाचून काढा। पोलीस भरती आणि तलाठी याच्यासाठी या ठिकाणी एक चॅप्टर देण्यात आलेला आहे प्रशासनाचा, महाराष्ट्रातील महसूल व पोलीस प्रशासन, हे पोलीस भरती आणि तलाठी याच्यासाठी हा ठीक आहे परंतु बाकीचा जो भाग आहे पंचायतराज संबंधीचा तो रंजन कोळंबे सरांच्या राज्यशास्त्र या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे। विकासाच्या योजनासाठी हा हे करता येईल। तर काही पुस्तकाचे म्हणजे तेवढा भाग जेवढा भाग आता जसं याच्यामध्ये विकासाच्या ज्या काही योजना आहेत तेवढाच भाग त्या पुस्तकातून वाचून काढायचा, ठीक आहे। किंवा अन्य दुसराही पुस्तक ज्ञानदीप अकॅडमीने प्रकाशित केलेलं आहे की ज्याच्यामध्ये शासकीय योजना कव्हर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर ते तुम्ही वाचू शकता। कमीत कमी पुस्तक घ्या आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा। तसंच देसले सरांचं भाग 2 हे पुस्तक आहे ते देखील अर्थशास्त्रासाठी उपयुक्त आहे। चालू घडामोडीसाठी एमपीएससी सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडी डायरी निघते, तुम्हाला दाखवतो मी एक मिनिटं। चालू घडामोडीसाठी तुम्ही कोणतंही पुस्तक वापरलं तरी चालेल परंतु सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं हे पुस्तक अत्यंत म्हणजे विद्यार्थ्याला समजण्यास सोपं जाईल असे चार्टच्या तक्त्याच्या स्वरूपामध्ये देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि ही झाली वार्षिकी म्हणजे वर्षभराचं एक पुस्तक आहे आणि जी डायरी निघते ती डायरी अशी आहे याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्याला म्हणजे मुद्देसूद देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामध्ये राजकीय घडामोडी, महत्वाची विधेयके, आर्थिक घडामोडी, कृषी व पर्यावरण घडामोडी या संबंधाने चालू घडामोडीची डायरी आहे
ज्ञानदीप अकॅडमीचं सुद्धा एक पुस्तक निघतं किंवा अभिनव प्रकाशनाचं, परंतु हे पुस्तक जे आहे हे जास्त चांगलं वाटलं मला. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वापरू शकता, त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही. कमीत कमी पुस्तके वापरून जास्तीत जास्त रिव्हिजन करा. धन्यवाद. यानंतर सीसॅटसाठी सांगतो, तो मुद्दा राहून गेला होता. सीसॅटसाठी ऑल इन वन नावाचं प्रनिल गिल्डा सरांचं एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये सर्व कव्हर करण्याचं, म्हणजे पॅसेज, म्हणजे सीसॅटमध्ये जे 7 मुद्दे येतात ते कव्हर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. परंतु सीसॅटचे जास्तीचे पॅसेज सोडवायचे असतील तर अजित थोरबोले सरांचंही एक पुस्तक आहे, आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणितसाठी ज्ञानदीपचं पुस्तक आहे. ते दाखवतो. पहा, सीसॅटसाठी ऑल इन वन नावाचं हे पुस्तक, प्रनिल गिल्डा सर जे DYSP आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाची जर की पुस्तक तसं मोठं आहे, परंतु सरावाने रोज 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 वाचून ते 400 रुपये किंमत या ठिकाणी दाखवलेली आहे. हे पुस्तक चांगलं आहे. आणि पॅसेजसाठी जर पाहाल तर MPSC सिम्प्लिफाईडचं अजित प्रकाश थोरबोले सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते देखील स्वतः डॉक्टर आहेत सर. सरांचा एक MPSC सिम्प्लिफाईड नावाचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. हे दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. परंतु तुम्ही पहिल्यांदा जर ऑल इन वन घेतले तर हे नका घेऊ, किंवा हे जर आधी घेतले तर ते पहिल्यांदा एक कोणतंही पुस्तक वाचून काढा आणि त्याच्यानंतरच दुसरं घ्या. आणि ज्याला बुद्धिमत्ता चाचणी पहिल्यापासून, म्हणजे ज्याला काही येतच नाही अजिबात, अशा विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता चाचणी नावाचं ज्ञानदीप प्रकाशनाने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि अंकगणितासाठी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी दोन्ही पुस्तके चांगली आहेत. त्या दोन्ही पुस्तकाचा तुम्ही सराव करा आणि त्याच्यानंतरच नवीन पुस्तक घ्या. त्याच्याशिवाय नवीन कोणतंही पुस्तक घेऊ नका. STA साठी देखील, गणितासाठी हे दोन्ही पुस्तकं उपयुक्त आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी प्रमोद चौगले यांनी ते लिहिलेलं आहे. 260 रुपये एका पुस्तकाची किंमत आहे, दुसऱ्याची देखील 260 रुपये किंमत आहे. या ठिकाणी राज्यसेवा पूर्वसाठी जे जे पुस्तक लागतात विषयासाठी ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि सराव प्रश्नसंच मागील, म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून, जे मगाशी मी पहिल्या व्हिडिओमध्ये एक पुस्तक दाखवलं होतं, MPSC सिम्प्लिफाईडचं ते पुस्तक होतं. 2012 ते 2019 पर्यंतचं त्यांनी विश्लेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे जसा जसा आपण विषय एखादा वाचत जाऊ, विषय वाचल्याच्या नंतर किंवा एखादा चॅप्टर वाचला, चॅप्टर वाचल्यानंतर त्यावर लगेच सराव प्रश्नसंच सोडवा, त्याच्यासाठी सुद्धा पुस्तकं आहेत. ते मी तुम्हाला दाखवतो. सराव प्रश्नसंचासाठी ज्ञानदीप प्रकाशनाचं हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे 15,000 प्रश्नसंचाचं पुस्तक आहे. आणि आता जी नवीन आवृत्ती आलेली आहे त्याच्यामध्ये 20,000 प्रश्नसंच त्यांनी दिलेले आहे. आणि राज्यशास्त्राचं पुस्तक वाचून झाल्यानंतर, म्हणजे रंजन कुडुंबे सरांचं पुस्तक किंवा अभयसिंह मोहिते पाटील किंवा कुडुंबे सरांचं पुस्तक वाचून झाल्यानंतर किंवा युनिकचं Part 1 वाचून झाल्याच्या नंतर सरावासाठी, म्हणजे एक प्रकरण वाचलं की त्याच्यावर सरावासाठी हे प्रश्नसंच आहे. ज्ञानदीप अकॅडमीने हे प्रश्नसंच प्रकाशित केलेला आहे. तर कंबाईनसाठी मात्र सराव प्रश्नसंच जो आहे तो सिम्प्लिफाईड वाल्यांचा हा प्रश्नसंच आहे. त्याच्यामध्ये म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर तेच काय ते समजावून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. आणि STI वर लगेच मी व्हिडिओ बनवणार आहे, तो उद्या किंवा परवा तुम्हाला मिळेल. थँक्यू. नवीन असाल तर सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.